संत निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानिमित्त पनवेल रेल्वे स्थानकातही शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देशभरात 263 रेल्वे स्थानके, मोठमोठे रुग्णालय आणि उद्याने येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. संत निरंकारी मिशनचे सर्वेसर्वा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणीनुसार नरसेवा हीच ईश्वर सेवा आहे यातूनच प्रेरणा घेऊन हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात हजारो अनुयायांनी सहभागी झाले होते. या अभियानाबाबत नवी मुंबईचे क्षेत्र संचालक अशोक केरेकर यांच्यासह अनेक समर्थकांनी अधिक माहिती दिली. आज ऍक्च्युली आमचे दिवंगत सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 63 जन्मदिवसाच्या निमित्ताने पूर्ण भारतवर्षामध्ये हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि हे फक्त पूर्ण भारतभरामध्ये 263 रेल्वे स्टेशन्स, मोठे मोठे हॉस्पिटल्स आणि अनेक पार्क अशा ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. आणि त्याच्यापैकी हा पार्ट एक आहे, मुंबईमध्ये सुद्धा 7 रेल्वे स्टेशन्स, त्याच्यापैकी नवी मुंबईतला एक पार्ट आम्हाला जो मिळाला की नवी मुंबईमध्ये पनवेल या रेल्वे स्टेशनमध्ये आम्हाला इथे ही संधी मिळालेली आहे. जर बघितलं तर जसं आमचे सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी जी आम्हाला प्रेरणा दिली की नरसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हीच नारायण पूजा आहे, आणि तेच प्रेरणास्थान आम्ही घेऊन हे सगळे आमचे जे स्वयंसेवक आहेत ते प्रेरणास्थानी घेऊन आणि जसं आमचं एक बाबाजींचं शिकवण आहे आम्हाला की प्रदूषण बाहेरचं असो किंवा आतमधलं असो हे साफ करण्याची आमची जिम्मेदारी आहे, हे आमचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य आम्ही आज हे सर्व व्हॉलंटियर्स पार पाडत आहोत. स्वच्छता असे जेथे परमात्मा वसे तेथे, एक भारतीय संस्कृती आपली आणि समाज मनावर याचा फार मोठा पगडा आहे. पण आता लाईफस्टाईल बदलली आपली, लोकांचं राहणीमान बदललं, शिक्षणाचा जरी प्रचार प्रसार झाला तरी त्याच्यामध्ये हा अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण, जागरूकता किंवा चेतनता जी पाहिजे ती अजून तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. म्हणून आज निरंकारी मिशन केवळ या वर्ष 2 वर्षात स्वच्छता अभियान घेते अशातला भाग नाही. निरंकारी मंडळाची स्थापना 1929 झाली पेशावरमध्ये पाकिस्तानचा भाग असताना, तेव्हापासून हे स्वच्छतेचं काम निरंकारी बाबांच्या माध्यमातून, निरंकारी मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आज भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान जी योजना सुरू केली अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र सरकारने देखील त्याच्यावर फार मोठा जोर दिला आहे. त्याचं कारण एकच आहे की स्वच्छता जर असेल तर रोगराई कमी होते, हेल्थवर त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला बसावं असं वाटतं त्या ठिकाणी, तो एक भाग आहे. म्हणजे याच्यामध्ये जसं आमचे व्हॉलंटियर्स आहेत, सेवादलचे स्वयंसेवक आहेत, हे सद्गुरू माता हरदेवसिंहजी महाराजांच्या कृपा छत्राखाली आज हे कार्य करत आहेत. व्हॉलंटियर्स आहेत, सेवाभावी पद्धतीने हे सर्व काम करतात आणि याचं सगळं श्रेय ते आपल्या गुरुला देतात आणि त्यापासून जो आनंद यांना मिळतो त्याचं मोल जगामध्ये कुठेच नाही.